Ya mereka udah kan sesuami mana lo kata mana? नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपले नवीन सर्व स्वागत मित्रांनो जवळजवळ होळी महोत्सव संपलेला आहे आणि आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तिथीप्रमाणे जयंती साजरी केली गेली तर मित्रांनो आमच्या गुढेघर गावामध्ये सुद्धा सार्वजनिक शिवजयंती साजरी केली गेली मंडळाची शिवजयंती नाडकर खराटी मैदान येथे साजरी केली गेली त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज मनामनात शिवजयंती घराघरात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या घरीसुद्धा शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा केला गेला गेल्या 2 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे आमच्या घरीसुद्धा आणि मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये जी मंडळाची शिवजयंती आणि आमच्या घरी साजरी केली शिवजयंती हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चला मित्रांनो आपण पाहूया आमच्या घरी साजरी केलेली शिवजयंती बघा मित्रांनो आपण पाहतोय की आता आपण इकडे खाली शेतामध्ये आलो खलाटी मैदान आहे नाडकर खलाटी मैदान इथे आलेलो आहोत बघा आणि इथे सुद्धा आपली ही जी सार्वजनिक शिवजयंती साजरी करणार आहोत आपण आणि बघा तयारी केलेली आहे सुरुवात होत आहे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे त्या सर्वांनी दिनांक 21/3/2022 ठिकाण नाडकर खराटी गुढेघर आयोजक गुढेघर ग्रामस्थ मंडळ नवतविकास मंडळ जागृती महिला मंडळ धरण क्रीडा मंडळ यांच्या उदरनिर्वाहाने आपला हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ह्या गोष्टी विचार करत असताना की छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वप्न साकार केलं सत्यामध्ये उतरवलं मा जिजाऊ संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा त्याप्रमाणे पुढे कार्यक्रमाला मी सुरुवात करतो त्याप्रमाणे गुढेघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की मी ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो सर्वप्रथम दीप प्रज्वलन माननीय उपाध्यक्ष गुढेघर ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष शांताराम दादासाहेब यांनी thank you.
धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार आणि मित्रांनो बघा आता आपण मागे पाहिलं की आपले जे गावची जे सार्वजनिक शिवजयंती होती साजरी झाली शेतामध्ये आणि आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत आणि असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज मनामनात शिवजयंती घराघरात आणि त्या उद्देशाने आम्ही सुद्धा गेले दोन वर्षापासून आमच्या घरी शिवजयंती साजरी करतो आणि आता आपण सर्व आम्ही सर्व आमच्या घरची शिवजयंती साजरी करण्यासाठी इथे आमच्या घरी उपस्थित झालेले आहेत. आपण आता आमच्या घरची शिवजयंती पाहूया. आज आपली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव आज सालाप्रमाणे आपण करत आहोत. तर सालाप्रमाणे साधन करत असताना आज म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव नुसतं आपण सार्वजनिकांनी करता घराघरच केली पाहिजे अशी एक संकल्पना मनामध्ये घेऊन आज कदम परिवाराने सुरुवात केली. गेल्या वर्षापासून म्हणजे गेले 2 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य करत आहात त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी गुढेर ग्रामस्थ मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करते त्याला अंतिम पूजन करून घ्यावं. मुंबई नोंदणी कसमंडळाचे माजी अध्यक्ष नवनीत होते त्यांनी पूजन करून घ्यावं. त्याप्रमाणे मी आमच्या गावचे पती सगळे सर्व नवीन
22 मार्च 2022 रोजी तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करत आहोत आणि गेल्या वर्षी जो संकल्प केला होता की शिवजयंती मनामना छत्रपती शिवाजी महाराज मनामना शिवजयंती घराघरात आणि ही संकल्पना घेऊनच गेल्या वर्षीपासून आपण आपल्या घरी शिवजयंती सुरू केली होती आणि गेल्या वर्षीपासून आपण सर्व गुढेकर ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे नवतरुण विकास मंडळ ते सर्व सभासद कार्यकारणी त्याचप्रमाणे सर्व गावकरी आमच्या आमंत्रणाला मान देऊन गेल्या वर्षीपासून आपल्या घरी येऊन ही शिवजयंती साजरी करतात. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो. आणि जसं म्हटलं होतं की संस्कार हे लहान मुलांवरती होत असतात आणि त्याचीच आपण सुरुवात केलेली आहे. आणि हीच आपण जी स्त्री आपण वाटा घेतलेला आहे तो पुढे चालत राहावं हे आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण नतमस्तक होऊन एक संकल्प करूया की हा जो वसा आहे तो आमच्या हातून कायमच चालू राहील. त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही इतकीच आम्हाला शक्ती मिळो. आणि आपण सर्व आलात आणि आमच्या इथे येऊन आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या कार्यक्रम शोभा वाढवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रम सूत्रसंचालन संदीप बैठकर साहेबांनी केलं त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. आणि आपला हा छोटेखानी कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. सर्वांनी चॅनल सोय केलेली आहे चॅनल घेऊन जायचं आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे आमच्या गोडेकर गावामध्ये मंडळाची शिवजयंती साजरी केली गेली त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ आमच्या घरी येऊन आमच्या घरी सुद्धा आम्ही शिवजयंती साजरी केली. हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे आभार. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटवरही कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्या चॅनलला येणार नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला मित्रांनो थांबूया आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. धन्यवाद.